आज खरं म्हणजे इथे टॅक्सच्या संदर्भातला प्रश्न देखील उपस्थित झाला, पण मी बारा पाटील साहेब आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की हा प्रश्न जिथे जिथे नवीन महानगरपालिका तयार होतो तिथे तिथे हा प्रश्न आहे. याचं कारण महानगरपालिका तयार झाल्यानंतर त्याचं ऍक्च्युअल सर्व्हे होऊन पोस्टिंग जे होतं याला 3 ते 4 वर्ष लागतात, आणि पोस्टिंग न झाल्यामुळे त्या 3 ते 4 वर्षामध्ये वसुली होत नाही, आणि 3-4 वर्षानंतर एकदम लोकांना टॅक्सच्या डिमांड जातात आणि लोकांमध्ये एक अंद्रेस तयार होतो. पण यातनं देखील मला असं वाटतं की मार्ग निश्चितपणे निघू शकतो, कारण महानगरपालिकेला अशा प्रकारचा जो टॅक्स असतो हा टॅक्स त्या ठिकाणी राईट ऑफ करायचे अधिकार नाही आहेत. ते अधिकार काही प्रमाणात राज्य सरकारला कायद्याच्या माध्यमातून राज्य सरकार काही प्रमाणात करू शकतं. मला विश्वास आहे की हा मंचच असा आहे की इथे विरोधी पक्षही आहे, सत्तारूढ पक्षही आहे, सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे विचार केला तर यातनं मार्ग निघू शकेल. आणि राज्य सरकारकडे मी देखील विरोधी पक्षनेता म्हणून निश्चितपणे अदितीताई या ठिकाणी आहेत, शिंदे साहेब आपले या ठिकाणी नगरविकासचे मंत्री आहेत, त्यांना मी देखील आपल्या वतीनं विनंती करेन. पण जोपर्यंत सरकार आणि महापालिका एकत्रित बसत नाही तोपर्यंत यातनं मार्ग निघणार नाही. पण हे होत असताना अनेक वेळा मग प्रॉस्पेक्टिव्ह कर देखील भरणं बंद होऊन जातं. आता या महानगरपालिकेचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की याला या ठिकाणी पैसे कमी मिळतात. याचं कारण GST ज्यावेळेस आला, आपण ही 2016 महानगरपालिका केली, 17 GST आला, आणि GST कॅल्क्युलेशन करताना LBT कॅल्क्युलेशन केलं आणि महानगरपालिकेत याचं रूपांतर झाल्याबरोबर एकदम जे काही उद्योग होते त्यांच्यावर LBT लागल्यामुळे काही प्रमाणात LBT त्या ठिकाणी माफी मिळाली, काही प्रमाणात तो भरू नये अशा प्रकारचा विचार झाला, आणि त्यामुळे जे काही या शहराला मिळायला पाहिजे होतं त्यापेक्षा कमी, कारण त्या संपूर्ण कॅल्क्युलेशनमध्ये जो काही नियम तयार झाला, जो कायदा तयार झाला, त्या दुर्दैवानं हे एकच शहर असं बसलं की ज्याच्यामध्ये हे अतिशय करंट महानगरपालिका असल्यामुळे. आणि मग त्यावेळी निर्णय झाला की 3-4 वर्षामध्ये ॲव्हरेज काढायचं आणि त्याच्यानंतर त्या कायद्यामध्ये थोडंसं परिवर्तन करून आणि या शहराला मदत करायची. त्या संदर्भात मला आठवतं की तुम्ही आला होतात, आपण एक कमिटी देखील त्या संदर्भात तयार केली होती. मला असं वाटतं की आताही ते करता येणं शक्य आहे, कारण राज्य सरकारला इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करावं लागेल तर पनवेलच थोडंसं मागे राहिलेलं आहे कुठला तरी फॉर्म्युला, कारण आता जुना फॉर्म्युला या ठिकाणी चालू शकणार नाही. त्यामुळे नवीन फॉर्म्युला तयार करून पनवेलला कसं आपल्याला जास्तीत जास्त पैसे या ठिकाणी देता येतील हा प्रयत्न हा निश्चितपणे मला असं वाटतं येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून करावा लागेल.